समय सबसे बड़ा शिक्षक होता है अर्जुन। तुम्हारी योग्यता सबके सामने आएगी। तर जय श्री भावनो। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण बैलगाडा शर्यतीवर बनवला आहे, तर त्यामुळं आजचा व्हिडिओ कम्प्लीट बघून नक्की एडिट करा, आणि सोबत काही जे पण मटेरियल वगैरे लागणार आहे सर्व आपल्या टेलिग्रामला तुम्हाला भेटून जाईल। टेलिग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, तिथून माझा टेलिग्राम तुम्ही जॉईन करून टाका। तर अशा पद्धतीने पहिले VPN ऑन करून घ्या। VPN ऑन केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका। तर घेतो मी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून। ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार। तर इथं जे न्यू प्रोजेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून टाका। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार। जो जी तुमची बैलाची क्लिप आहे तिला सिलेक्ट करून घ्या। तर या पद्धतीने मी एक फोटो घेतला बैलाचा। तर खाली इफेक्टच्या शेजारी एक रेटिव्ह म्हणून ऑप्शन भेटेल, त्या रेटिव्हच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला खाली ओपन होऊन जाणार। एक नंबरचा ऑप्शन म्हणजे 9.16, तर तिला सिलेक्ट करून इथं येस माना। एवढं केल्यानंतर जे लास्टचं नाव टॅप टू स्टेट कॅपकटचं, तर त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। बघू शकता फोटोच्या खाली एक ॲड एवढीचा ऑप्शन असेल, तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे, तर ते ॲड एवढीवर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तर एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे साऊंड, तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका। तर घेतो व्हिडिओ ट्वेस्टेड करून मी सॉन्ग। तर या पद्धतीने घेतलं मी सॉन्ग ॲड करून। तर तुमच्या मॉडेलची इमेज तुम्ही त्याला क्लिक करून टाका, त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका। नॉर्मली पुढं आणून बॅक या। जे तुमचं सॉन्ग आहे त्याच्यावर क्लिक करून टाका, म्हणजे तुम्ही कम्प्लीट त्याच्या लास्टला आले, डायरेक्ट बॅक या। तुमचा तो बैलाचा इमेज त्याच्यावर क्लिक करून टाका, आणि इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्राईट, तर त्या स्प्राईट नावाच्या ऑप्शननं क्लिक करून टाका। हा जो पार्ट आहे आपला लास्टचा याच्यावर क्लिक करून याला आपल्याला डिलीट करून टाकायचं। तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली भरपूर ऑप्शन भेटतं, स्क्रोल डाऊन करा, एक डिलीट म्हणून ऑप्शन भेटतं स्टाईलच्या शेजारी, तर डिलीटच्या नावाच्या ऑप्शननं क्लिक करून टाका। तर सॉन्ग आणि फोटो आपला फायनली रेडी झाला आहे, तर फोटोवर क्लिक करून टाका, खाली भरपूर ऑप्शन भेटतं, स्क्रोल डाऊन करा, बेसिकचं ऑप्शन भेटेल तुम्हाला एक ओवरले शेजारी, त्या बेसिक नावाच्या ऑप्शननं क्लिक करा। त्याच्या शेजारी पोझिशन स्केल रोटेट तुम्हाला असे वर तीन नाव भेटणार, तर स्केलवर या, तो फोटो तुमचा फिल करून टाका, अशा पद्धतीने झूम करून टाका, आणि तर येस माना। तर फायनली आपलं सॉन्ग आणि फोटो रेडी झाला आहे। तर आता बीट कुठे बावानो, तुम्हाला ते बीट आणि इफेक्ट सर्व सांगून देतो कशा पद्धतीने व्हिडिओ तुम्ही बनवायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने आपण एक व्हिडिओ बनवला आहे क्लिप। आता तुम्ही कसे बनवू शकता, आता तुमचा ऑलरेडी फोटो आणि सॉन्ग तुम्ही इथं ॲड करून घेतलं आहे, तर आपल्याला काय करायचं, इथं एक सेकंदवर आल्यानंतर एक बीट मारायचं। तर तुमचा जो पहिला इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून टाकायचं, आणि इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट, त्याच्या स्प्लाईट नावचं ऑप्शन जर क्लिक केलं तर इथं आपलं एक बीट लागलं। दोन नंबरचं बीट बघू शकते, इथं दोन सेकंदवर लावलं आहे। परत तुमच्या पहिल्याची इमेजवर क्लिक करायचं, एक नंबरचं ऑप्शन म्हणजे स्प्लाईट, त्याचं स्प्लाईट नावचं ऑप्शन जर क्लिक केलं तिथं दुसरं बीट आपलं लागलं आहे। तर या पद्धतीने पुढची बीट लावून घ्यायचं। तिसरं बीट आपलं आहे ते म्हणजे 4 सेकंद, त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 10 सेकंद, परत त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 12 सेकंद, त्याच्या पुढचं बीट म्हणजे 15 सेकंद, व्हिडिओचं आपलं लास्टचं बीट म्हणजे 15 सेकंद। तर आता बघू शकता भावांनो, तर काही का आता एकच फोटो असतो, जर काही का क्लिपसुद्धा भरपूर असतात। तर या पद्धतीने तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओ कुठे ॲड करायचा, कुठं फोटो लावायचा। तर एक नंबरचा जो तुमचा मॉडेल इमेज असेल तर त्याच्यावर क्लिक करून टाकायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली असे आपल्याला भरपूर ऑप्शन भेटणार, स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक रिप्लेस म्हणून ऑप्शन भेटेल, ते कॉपीच्या शेजार रिप्लेस, त्या रिप्लेसचे ऑप्शन जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमची गॅलरी अशापर्यंत ओपन होऊन जाणार। जो तुमचा कोणता पहिला इमेज व्हिडिओ आहे त्याला तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या। तर आपला झाला पहिल्या पार्टला व्हिडिओ। तर दुसरा जो इमेज आहे ते दुसरा इमेज राहून द्यायचा। तर तीन नंबरचा जो इमेज असेल तर त्याच्यावर क्लिक करून तर त्याला या पद्धतीने आपल्याला रिप्लेस करायचं आहे। तर खाली त्याच्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन भेटतं, स्क्रोल डाऊन करा, परत रिप्लेचं ऑप्शन भेटेल। तर बघू शकता तुमचा जो शर्यतीचा व्हिडिओ असेल तुम्ही तो इथं या पद्धतीने ॲड करून टाका,
तुम्हाला मी पुढं सांगतो ब्लर वगैरे कसं करायचं, फक्त एक व्हिडिओ ॲड करून घ्या. घेतल्यानंतर आता बघू शकते तर आपले तीन, एक पहिल्या याला पहिल्या इमेजला व्हिडिओ ॲड केला, दुसऱ्याला इमेज ठेवला, तिसऱ्याला व्हिडिओ ॲड केला, चौथ्या इमेजवर परत क्लिक करून तिथं व्हिडिओ ॲड करून घ्यायचं. आता इथं सर्व तुम्हाला व्हिडिओच ॲड करायचे लास्टपर्यंत, फक्त तुम्हाला इथं दोन नंबरचा इमेज होता स्टार्टिंगपासून, तिथं आपल्याला फोटो ठेवायचा आहे. तर फायनली आपण सर्व व्हिडिओ ॲड करून घेतले, तर आता तुम्हाला इफेक्ट वगैरे दाखवून देतो. तर आता पहिल्या व्हिडिओवर क्लिक करा स्टार्टिंगला, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तीन नंबरला ॲनिमेशन म्हणून ऑप्शन भेटेल, त्या ॲनिमेशनच्या ऑप्शनं क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे वरती तीन ऑप्शन भेटणार, इन आउट कॉम्बो. तर कॉम्बोमध्ये या, कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं झूम ऑन नावाचा इफेक्ट भेटेल, तर त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा. बघू शकता या पद्धतीने. आणि हे जे टेक्स्ट आहे 52, प्रत्येक बैलाच्यानुसार नावाचं, हे तुम्हाला मी टेलिग्रामला सांगून दिलं आहे कशापर्यंत तुम्ही हे टेक्स्ट तयार करू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही दोन नंबरची इमेज आहे, तर तो इमेजला त्याच्यावर परत क्लिक करून टाका, ॲनिमेशनमध्ये या, परत कॉम्बोमध्ये जा, तिथं लावलं आपण झूम ऑन, इथं येस म्हणा. आता या दोन्ही इमेजला बघू शकते एक ब्लॅक व्हाईट टाईप आपल्याला इफेक्ट भेटतो. पूर्ण बॅक काढल्यानंतर रेटो शेजर एक फिल्टर म्हणून ऑप्शन, फिल्टरमध्ये या, आणि तर बघू शकते का आपण फिल्टर लावलं आहे. स्टार्टिंगला फिल्टरमध्ये आल्यानंतर, फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ट्युलर्स नाव फिल्टर भेटेल बावन, लाईफमध्ये भेटतं. तर या पद्धतीने ट्युलर्स, तर याला पूर्ण 100 करायचं. फिल्टरच्या शेजर तुम्हाला वर एक ॲडजस्ट म्हणून ऑप्शन भेटेल, त्या ॲडजस्टचं क्लिक करून टाका. त्याची तीन नंबरला सॅच्युरेशन जी आहे ती पूर्ण -150 करून टाकणे, ते येस म्हणा. त्याला त्या फिल्टरला ठेवायचं आपल्याला पहिल्या दोन व्हिडिओला. बघू शकता पहिल्या व्हिडिओ दुसरा फोटो, म्हणजे 2 सेकंदापर्यंत आपल्याला त्याला ठेवायचं आहे. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं 2 सेकंदाचं व्हाईट बीट दिसत असेल, त्या व्हाईट बीटो क्लिक करून टाका. व्हाईट बीटो क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक व्हाईट फ्लॅश म्हणून इफेक्ट भेटेल ओवरलीमध्ये, तर ते व्हाईट फ्लॅशला सिलेक्ट करून त्याची साईज एकदम झिरो करून टाकायची, ते येस म्हणा. या पद्धतीने केल्यानंतर बघू शकता. आता पुढे एक ब्लरचं तुम्हाला एक दाखवून देतो, ते इफेक्टमध्ये या इथं ओवरली शर चार नंबरला इफेक्ट म्हणून ऑप्शन भेटेल, त्या इफेक्टमध्ये या, तर बघू शकता तुम्ही. तर स्टार्टिंगला तुम्हाला ब्लर दाखवून देतो, तर इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली तीन इफेक्ट भेटणार, एक व्हिडिओ इफेक्ट, एक बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये या, तिथं आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वर सर्चमध्ये जा आणि तिथं सर्च करा ब्लर. या परत ब्लर नाव सर्च केल्यानंतर इथं सर्च करा. तर इथं एक नंबरला ब्लरचा इफेक्ट आला, त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा. तर याला सिलेक्ट केल्यानंतर बावनो, तर या ब्लरला आपल्याला ठेवायचं आहे इथपर्यंत 10 सेकंदापर्यंत. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याचं एक नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट, त्या ॲडजस्टमध्ये या. ते ब्लर तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला जितकं हवं तितकं. या पद्धतीने तर येस म्हणा. तर त्याला ठेवायचं आपल्याला त्याला 10 सेकंदापर्यंत. तर बघू शकते इथं व्हाईट बीट आहे आपली, इथं आपण 2 सेकंद व्हाईट बीट लावली आहे. तर बघू शकते इथं ब्लरच्या फक्त तुम्हाला एक ब्लरवर एक तुम्हाला एक ग्लिच होऊन इफेक्ट भेटतो आहे. तर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येते स्टार्टिंगला 2 सेकंदावर. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला असे वरती भरपूर ऑप्शन भेटतात, ट्रेंडिंग, ओपनिंग, क्लोजिंग लेन्स. तर स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक ग्लिच म्हणून ऑप्शन भेटेल. या पद्धतीने या ग्लिचच्या ऑप्शन क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं 3 आणि 4 नंबरला इफेक्ट भेटतं, बघू शकता. तर चार नंबरचा इफेक्ट आहे, त्याला सिलेक्ट करा इथं येस म्हणा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला फक्त इथं 3 सेकंदापर्यंत. या पद्धतीने बघू शकता. एवढं ठेवल्यानंतर परत तोच इफेक्टवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला कॉपी म्हणून ऑप्शन भेटेल, कॉपी करा तो इफेक्ट आणि त्याला असं पुढं आणा, म्हणजे त्याला ठेवायचं आपल्या इथं 5 सेकंदापासून तर 6 सेकंदापर्यंत. परत त्याला कॉपी करायचं बावनं, परत त्याला पुढं आणायचं इथं 9 सेकंद. इथं बघू शकता तुम्ही 9 सेकंदापासून तर इथं 10 सेकंदापर्यंत. या पद्धतीने एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथं 5 सेकंदावर एक व्हाईट बीट लागतं आपलं, त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. तिथं परत व्हाईट फ्लॅश लावून टाकायचं तुम्हाला 0.1 सेकंडवर आणि ते येस म्हणा. या पद्धतीने एवढं लावल्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथं तुम्हाला आता आपलं व्हिडिओ ब्लर वगैरे सर्व झालं आहे. तर आपलं आता त्याच्यावर तुम्हाला 3 क्लिप दिसत असेल बैलाच्या, बघू शकता तुम्ही ते कसं काय ॲड करायचं तुम्हाला सांगून देतो बावनो. इथं डायरेक्ट 2 सेकंद स्टार्टिंगला यायचं, तुम्हाला 4 नंबरला खाली ओवरली म्हणून ऑप्शन भेटेल, त्या ओवरली क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲड ओवरलीमध्ये जा
ऍड ओव्हरली मध्ये गेला ना तर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार आहे. जी तुमची कोणती बायलाची क्लिप आहे तिला एकदा सिलेक्ट करून घ्या. तिला सिलेक्ट केल्यानंतर भावानो या पद्धतीने मी एक क्लिप ॲड केली तर खाली तिच्यावर क्लिक केल्यानंतर खाली असे भरपूर ऑप्शन तुम्हाला शो होऊन जाणार. स्क्रॉल डाऊन करा, तुम्हाला एक क्रॉप म्हणून ऑप्शन भेटेल. तर क्रॉप जर क्लिक केलं तर तीन ऑप्शन भेटणार, रोटेट मिरर क्रॉप, तर क्रॉपमध्ये या परत. ती फ्रेम तुम्ही 16:9 तिला सिलेक्ट करून तर येस म्हणा. सिलेक्ट केल्यानंतर तिला डायरेक्ट वर नेते स्टार्टिंगला या पद्धतीने नेण्यासाठी खा तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसिक नावाचं ऑप्शन भेटेल. तर बेसिकने तुम्ही तिला वर नेऊ शकता या पद्धतीने. अशा पद्धतीला सेट करणे तर येस म्हणा. आणि त्या फ्रेमवर क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओवर तुम्हाला एक फिल्टरचा ऑप्शन भेटेल खाली. तर फिल्टरमध्ये या, त्याचं फिल्टर ज्याचं आहे तुम्हाला ते लाईफमध्ये ट्युलर्स नावाचं फिल्टर सांगितलं होतं त्याला सिलेक्ट करायचं. साईज एकदम 100 ठेवायची. परत त्याच्यात ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. ॲडजस्टमध्ये आल्यानंतर 3 सॅच्युरेशन जे आहे भाऊन ते पूर्ण -50 कोण टाकणे तर येस म्हणा. या पद्धतीने क्लिप ॲड केल्यानंतर त्या क्लिपला ठेवायचं आपल्याला 2 ते इथं 4 तर त्याला ठेवण्यासाठी बघू शकता. अशा तुम्ही हाताने इथं कमी जास्त करू शकता या पद्धतीने. परत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर भाऊन त्या क्लिपवर खाली भरपूर ऑप्शन भेटतं. स्क्रोल डाऊन करा, कॉपी म्हणून ऑप्शन भेटेल तुम्हाला. बघू शकता कॉपी मेन ट्रॅकच्या शेजारी कॉपीचं ऑप्शन आहे. त्याच्या कॉपी कॉपी केल्यानंतर त्याची दुसरी क्लिप तयार होणार. या पद्धतीने दुसऱ्या क्लिपला एक खाली आणायचं भावून बघू शकता तुम्ही. या पद्धतीने खाली आणल्यानंतर पूर्ण बॅक या. परत त्या क्लिपवर क्लिक करा, परत तिला कॉपी करून घ्या. परत तिसरी क्लिप जी आहे ती मध्यभागी या पद्धतीने हिला सेट करा. आणि जी मधली क्लिप आहे भावानो तिचं फिल्टर जे आहे ते फिल्टर पण ऑफ करून टाका. फिल्टरमध्ये यायचं, परत त्याचं फिल्टर पूर्ण इथं ऑन करून टाका. तर बघू शकत नाही तर येस म्हणा. या पद्धतीने आपली क्लिप 3 झाल्या आहे. परत पुढच्या क्लिपा तुम्ही या पद्धतीने चेंज करू शकता भावानो. आणि सेम या पद्धतीने ॲड करू शकता. ओवरलीमध्ये जायचं, फक्त मधली सोडून द्यायची. त्याच्या पहिली 1 आणि 3 जी आहे ती ब्लॅक व्हाईट टाईप करून टाकायची. तुम्हाला मी इथं इफेक्टमध्ये आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला मी कॉफी करून दाखवलं या पद्धतीने. तर आपण आलो आहे भावना 10 तर 10 जी क्लिप आहे 10 आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तुम्हाला एक स्प्लाईट नावचं ऑप्शन भेटेल. स्प्लाईट नावच्या ऑप्शननं क्लिक करून टाका. लास्टला मिरर 3 नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करायचं येस म्हणा. बघू शकता त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्या इफेक्टला आपल्याला ठेवायचं आहे फक्त 12 त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 1 ऑप्शन भेटतं म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्टमध्ये या, त्याचं वर्टिकल तुमच्या हिशोबाने त्याचा तुम्ही ठेवू शकता. आणि त्याचं जे फिल्टर आहे भावन पूर्ण ऑफ करून टाकणे तर येस म्हणा. या पद्धती केल्यानंतर इथं बघू शकता नॉर्मल पुढं आल्यानंतर तुम्हाला एक व्हाईट फ्लॅश लागून जातो इथं, व्हायब्रेशन फ्लॅश. तर हा व्हिडिओ फीडमध्ये या ट्रेंडिंगमध्ये भेटून जाईल. नाही भेटलं तुम्हाला नाईट क्लबमध्ये भेटून जाईल इफेक्ट. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर याचं नाव आहे व्हायब्रेशन फ्लॅश. तर याला मी सिलेक्ट करून घेतो. तर या व्हायब्रेशन फ्लॅशला ठेवायचं मला फक्त एवढ्या पार्टपर्यंत 12 त्याला आपण ॲड केला आहे ते म्हणजे 10 बघू शकतो. या पद्धतीने एवढं केल्यानंतर 12 व्हाईट पीट आहे तिच्यावर क्लिक करून टाका. तिथं लावलं आपण पुलाव 0.9 आणि येस म्हणतो. त्याच्या पुढची इमेज आहे त्या इमेजवर क्लिक करून व्हिडिओवर क्लिक करून टाका 12 व्हिडिओवर. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 3 ॲनिमेशनचा ऑप्शन आहे. ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये जा. तिथं आपण लावला आहे डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट आणि इथं येस म्हणतो. या पद्धतीने लावल्यानंतर बघू शकतो तुम्ही. परत 15 व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं आपण लावला व्हाईट फ्लॅश 0.1 येस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत या पद्धतीने ॲड ओव्हरली मी जाऊ क्लिप ॲड करून घ्यायच्या भावने या दोन. आणि इथं बघू शकतो तुम्हाला ग्लिच नावाचा इफेक्ट दाखवून दिलता, तोच कॉपी करून इथं आणायचा आहे. परत हा कॉपी करायचा आणि इथं आणायचा एक बघू शकता डुप्लिकेट. त्याच्यावर क्लिक करता 3 कॉपीचं ऑप्शन भेटतं. तो कॉपी केल्यानंतर त्याला दाबून धरायचा नंतर पुढं आणायचं. एवढ्या पद्धतीने बघू शकतो तुम्ही. तर आपण तो ग्लिच ॲड केला 16 एक आणि त्याच्या पुढचा ॲड केला 18. तर फायनली आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झाला भावनं. तर खाली भरपूर ऑप्शन भेटतं. स्क्रोल डाऊन करा, एक ॲडजस्ट म्हणून ऑप्शन भेटेल. त्या ॲडजस्टमध्ये आल्यानंतर शार्पनवर क्लिक करायचं. त्याचं जे शार्पन जे आहे याचं 10 करून टाका. इथं डायरेक्ट ते शार्पन लास्टपर्यंत घेऊन टाका. एवढं केल्यानंतर डायरेक्ट वर सेटिंगमध्ये फ्रेमरेट 60 लावून टाकायची. कोडरेट हाय करून टाकायची. या पद्धतीने हा व्हिडिओ डायरेक्ट हा एक्सपोर्ट करून टाकायचा.
तर भावनो भरपूरदा ना काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.